नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या क्लासवाला या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण बघणार आहोत यत्ता नववी घटक चाचणी परीक्षा क्रमांक दोन विषय मराठी यामध्ये वेळ आहे एक तास आणि गुण आहेत वीस चला तर सुरू करूया आजचा पेपर यामध्ये आपण प्रश्न आणि उत्तरे दोन्ही बघणार आहेत आपला जर व्हिडिओ चांगला वाटला चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचे यामध्ये सर्वात प्रथम उत्तर देण्यात आलेला आहे तो उत्तर आपण व्यवस्थितपणे वाचून घेऊया व यानंतर यावरील प्रश्नांची उत्तरे बघूया मैत्रीचा मंत्र सांगणाऱ्या या ऑलिम्पिक सामन्यांची त्यानंतर इसवी सन अठराशे चौऱ्याण्णव साली आधुनिक जगाला आठवण झाली त्या वर्षी फ्रान्स देशात एक ऑलिम्पिक काँग्रेस ऑलिम्पिक काँग्रेस भरवण्यात आली होती त्या काँग्रेसला अनेक राष्ट्रांचे प्रतिनिधी हजर होते कुबर टीम नावाच्या फ्रेंच क्रा क्रीडा तज्ज्ञांनी या काँग्रेसला ऑलिम्पिक सामन्यांमध्ये पुनरुज्जीवन केलं शरीरसंपदा वाढवण्यासाठी बलसंवर्धन करण्यासाठी आणि प्रामुख्याने देशादेशातील मैत्री वाढून त्यांच्या मैत्रीत्वाची स्पर्धा व्हावी यासाठी प्राचीन ऑलिम्पिक सामन्यांप्रमाणेच यापुढील आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा भरवा असे ठरवले अठराशे शहाण्णवपासून पासून ऑलिम्पिक सामने दर चार वर्षांनी वेगवेगळ्या देशांमध्ये भरवले जातात त्यानिमित्ताने जगात सद्भावना समता मैत्री विश्वबंधुता शिस्तम व ऐक्य या भावना वाढीस लागतात या सामन्यात निरनिराळ्या एकवीस खेळांची तरतूद आहे पुरुषांसाठी व स्त्रियांसाठी वेगवेगळ्या सामने होतात या सामन्यांच्या व्यवस्थेसाठी एक आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती नेमण्यात आलेली असते या स्पर्धात भाग घेणाऱ्या प्रत्येक देशाचे एक ते तीन प्रतिनिधी या समितीत असतात या समितीमध्ये खेळांची व्यवस्था त्या त्या खेळांच्या आंतरराष्ट्रीय संचालाकडे असते ऑलिम्पिक सामन्यांसाठी लागणारा खर्च फारच मोठा असतो हा सर्व खर्च पैसा स्पर्धक देश उभा करतात क्रीडेच्या क्षेत्रात जातीभेद नाही धर्मभेद नाही की वर्णभेद नाही येथे सर्वांना समान संधी मिळते अमेरिकेतील जेसी ओवेन्स या वंशाने आफ्रिकी खेळाडू एकोणीसशे छत्तीसमध्ये बर्लिनला झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्याने चार अजिंक्यपदे मिळवली इतकेच नव्हे तर त्या चारही बाबतीत त्याने नवीन उच्चांक प्रस्ता प्रस्थापित केले अमेरिका यशा तो मोठा शिल्पकार ठरला मित्रांनो यानंतर आपण या, या उत्तरावरील प्रश्नांची उत्तर यामध्ये बघून घेणार आहेत यामध्ये सर्वात प्रथम प्रश्न प्रश्न क्रमांक पहिला यामधील अ खालील उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करायचे यामधील एक कोणते लिहा यामधील पहिला आधुनिक ऑलिम्पिक सामन्याचे पुनरुज्जीवन करणारा तर उत्तर कुबर टीन ठीक आहे आणि दोन एकोणीसशे छत्तीस सालच्या ऑलिम्पिकमधील अमेरिकेचे लेशाचा मोठा शिल्पकार तर जेसी ओवेन्स हे दोन्ही आणि हे दोघेही दोन मार्कांसाठी येथे प्रश्न विचारत आलेले होते यानंतर नेक्स्ट दोन आकृती पूर्ण करा दोन गुणांसाठी विचारात आले त्यामध्ये ऑलिम्पिक सामन्यातून विविध विकसित होणाऱ्या भावना सम सद्भावना समता मैत्री आणि विश्वबंधुत्व इत्यादी भावना व्यक्त होतात यानंतर तीन स्वमत ऑलिम्पिक स्पर्धांचे महत्त्व तुमच्या शब्दांमध्ये यामध्ये लिहायचे आहे यामध्ये उत्तर ऑलिम्पिक स्पर्धेमुळे जगात सद्भावना समता मैत्री विश्वबंधुत्व शिस्त व ऐक्य या भावना वाढीस लागतात या स्पर्धांमध्ये जातीभेद धर्मभेद वर्णभेद असतो सर्वांना समान संधी असते या स्पर्धांमुळे शरीर संपदा वाढते व बलसंवर्धन होते देश मैत्री वाढीस लागते दर चार वर्षांनी या स्पर्धा जगात आयोजित केल्या जातात कुबर टीन या क्रीडा तज्ञाने या स्पर्धांचे पुनरुज्जीवन केलेले आहे ठीक आहे आपल्या यामध्ये पहिला विभाग झालेला आहे यानंतर बघूया विभाग क्रमांक दोन आ खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करायची त्यामध्ये एक आकृतीबंध पूर्ण करायचे रणांगणावर जाणाऱ्या बाळासाठी आईने केलेल्या कृती यामध्ये काय घराला तोरण बांधले आणि बाळाचे औक्षेंग केले यामध्ये आपण व्यवस्थितपणे व्हिडिओ पॉल कवितेचे वाचन करून घ्यायचे बाळ चालत असे राणा ठीक आहे व्यवस्थितपणे आपण व्हिडिओ पॉज करून या कविते यामध्ये वाचन करून घ्यायचे यानंतर या पुढील यांच्यामध्ये प्रश्नांची उत्तरे बघू बघू दोन आकृतीबंध पूर्ण करा दोन गुणांसाठी आई या थोर स्त्रियांचे नाते सांगतात तर जिजामाता आणि लक्ष्मी व या स्त्रो थोर स्त्रियांचे काय तर आई एका नाते सांगत असते यानंतर तीन धन्य करी माझी कुस येई विजयी होऊनी पुन्हा माझे हाताने दूध भात भरविणं या काव्यपंक्तीतील भाव सौंदर्य स्पष्ट करायचे यामध्ये उत्तर पद्मा पद्मागोळे यांनी वीर मातेच्या मनातील भावना चित्रित केलेल्या आहेत निरोप या कवितेतून पद्मागोळे यांनी वीर मातेच्या मनातील यांनी वीर मातेच्या मनातील भावनांचे वर्णन केलेले आहेत वीरमाता आपल्या वीरभूमीला शांती स्वतंत्रता रक्षणाची काळजी घेण्यासाठी सांगतात ही वीरमाता धाडसी आहे लढावृत्तीची आहे आणि मुलाला प्रोत्साहित करते ठीक आहे यानंतर बघूया प्रश्न क्रमांक दोन भाषा अभ्यासामधील अलंकार पुढील ओळीतील उपमेय व उपमान ओळखून लिहायचे त्यामध्ये आई म्हणजे साक्षात परमेश्वर उपमेय आई आणि उपमान परमेश्वर यानंतर रस विचार नाही एकही हुंद का मुखा वाटे काढणार तर यामध्ये कोणता रस वापरण्यात आले तर करुण रस वापरण्यात आलेला आहे तुझ्या शस्त्रांना असताना शक्ती देईल भवान यामध्ये वीर रस वापरण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे विरुद्धार्थी शब्द यामध्ये एका गुणासाठी विचारण्यात आलेला आहे यामध्ये सावली याचा विरुद्धार्थी शब्द आणि विजयाचा विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे तर सावली याचं उत्तर होतं ऊन आणि विजय याचं उत्तर होतं पराजय ठीक आहे मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचे धन्यवाद